आता एक मोठी बातमी, ब्रेकिंग बातमी आपण बघतोय, ती म्हणजे घरगुती भांडणातून सिलेंडरचा पाईप हा तोंडात टाकून आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना ही मुंब्र्यामध्ये घडलेली आहे। ही आताची मुंब्र्यातली मोठी बातमी आपण बघतोय की भांडण झालं, घरगुती भांडण, पण राग किती टोकाला जाऊ शकतो याचं हे उदाहरण आहे। सदफ सैफी असं या मयत महिलेचं नाव आहे। सदफचा शहनवाज नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह झालेला होता आणि या दोघांना 2 वर्षाची एक मुलगी देखील आहे। हत्येनंतर शहनवाज हा आपल्या 2 वर्षाच्या मुलीला घेऊन फरार झालेला आहे। त्याला मध्य प्रदेशच्या इटारसी रेल्वे स्टेशनवरून रेल्वे पोलिसांच्या मदतीनं अटकही करण्यात आलेली आहे। पण ही आताची मोठी मुंब्र्यातली बातमी आपण बघतोय की कौटुंबिक वादातून, रागातून, आपल्या पत्नीबरोबर झालेल्या भांडणातून त्याने गॅस सिलेंडरचा पाईप हा पत्नीच्या तोंडामध्ये कोंबला आणि तिचा मृत्यू झालेला आहे, तिला मारलं गेलेलं आहे। ही आताची मोठी घटना मुंब्र्यातली। परंतु तिच्या वडिलांनी तिच्या मृत्यूबाबत एकूणच संशय व्यक्त करून आणि तिथं घटनास्थळावरून झालेल्या पाहणीवरून असं निष्पन्न त्यांना वाटत होतं की इथं तिच्या नवऱ्याने शहनवाज सैफीने खून केलेला आहे। त्याच्यावरून आम्ही 860/21-302 गुन्हा भादवीप्रमाणे दाखल करण्यात केला होता आणि त्या गुन्ह्यातील आरोपी हा शहनवाज सैफी हा तिच्या 3 वर्षाच्या मुलीसोबत हा पळून जात असताना इटारसी रेल्वे स्टेशनशी कॉन्टॅक्ट करून त्याला तिथं इंटरसेप्ट करण्यात आलेला आहे आणि त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये इथं आणून अटक करण्यात आलेली आहे।